विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये. खामगाव येथील एमआयडीसी भागात आज सकाळच्या सुमारास भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय परिसरात आग लागली. आगीची माहिती मिळताच खामगाव अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. शर्तीच्या प्रयत्नानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय. या कार्यालयामध्ये कंपनीचे सध्या गोडाऊन होतं आणि या गोडाऊनमध्ये केबलसह इतर साहित्य ठेवण्यात आलं होतं अशी माहिती मिळाली असून या आगीमध्ये केबलचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून ही आग कशामुळे लागली याचा शोध सुरू आहे. सोलापुरातील वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर महापालिका क्रांती महिला संघ आणि शहर पोलीस आयुक्तालयाने एक अनोखा उपक्रम राबवलाय. सोलापुरातील वैश्य व्यवसाय करणाऱ्या 10 महिलांना सोलापूर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पात नोकरी देण्यात आली आहे. त्यामुळे या महिलांना आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होणार आहे. तसेच यापुढेही वंचित घटकातील महिलांना आधार देण्यासाठी तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात नोकरी दिल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त पी शंकर यांनी दिली आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या 3 पक्षांचं सरकार राहणार. औरंगजेब ज्यांचा आदर्श आहे त्यांच्यासोबत युती होणार नाही असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएम सोबतच्या युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली त्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत प्रसिद्ध आहे. खास शर्यतीसाठी शेतकरी लाखोंची बैल जोडी घेऊन सांभाळतात. त्यांचे बैलगाडा शर्यत आखाड्यावर अर्थकारण अवलंबून असतं. आज प्रथमच मराठवाड्यात आई तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत हा बैलगाडा शर्यत आखाडा शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलाय. या शर्यतीसाठी फलटण, माळशिरस, पंढरपूर, कोल्हापूर आदी ठिकाणाहून 70 ते 90 बैलगाडा चालक सहभागी झालेत. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात गोसावी समाजाची अनोखी होळी पाहायला मिळते. हा होळी सण साजरा करत असताना झेंड्यांचा खेळ खेळला जातो आणि तेव्हा महिला काठ्यांनी पुरुषांना मारतात. या समाजात होळीनंतर तिसऱ्या दिवशी झेंड्यांचा खेळ खेळला जातो. पुरुषांनी तो झेंडा पळवण्याचा प्रयत्न करतात तर महिला पुरुषांना झेंडा पळून नेण्यापासून रोखतात. यावेळी पुरुष मंडळींना पिटाळून लावण्यासाठी महिला पुरुषांना काठीने बदडून काढतात. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमीपत्र. कोकणात शिवसेना असो किंवा महाविकास आघाडी यांच्यातील अंतर्गत वाद किंवा कुरघोडी काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. नगरपालिका निवडणुकीवेळी राजकीय कुरघोडीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली चर्चेत आलं होतं. शिवाय शिवसेनेचे माजी मंत्री आणि नेते रामदास कदम आणि त्यांचा आमदार पुत्र योगेश कदम यांच्या राजकीय भवितव्याबाबत देखील चर्चा रंगली होती. पण हेच दापोली आणि वाद पुन्हा एकदा नव्याने चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी कारण ठरलं आहे ते दापोलीत उभारल्या गेलेल्या शिवसृष्टीचे आणि पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा. शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार योगेश कदम यांनी दिली होती. पण आता मात्र सदरचा कार्यक्रम पालकमंत्री अनिल परब आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार संजय कदम यांनी आघाडीतर्फे 2 दिवसांपूर्वीच दिली आहे. गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही भगवद्गीता, संत साहित्य या आध्यात्मिक शिक्षणाचा शालेय शिक्षणात समावेश केला जावा. भावी पिढी संस्कारक्षम करण्यासाठी संत साहित्यांचे शिक्षण द्यावं अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी राजकारण करू नये असेही भोसले म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाची राळ उडवून देणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी यावे असे आवाहन सोमय्या यांनी ट्विटरवरून केलं आहे. सोमय्या यांच्या या ट्विटनंतर भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची जास्त शक्यता आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 20 मार्च 1927 साली कोकणातील महाड येथे चौदार तळ्यावर झालेल्या सत्याग्रहाचे ऐतिहासिक महत्व आहे. त्यात सत्याग्रह स्मृती दिनास यंदा 95 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्या सत्याग्रह दिनाचे स्मरण करावे आणि त्यानिमित्ताने लोकप्रबोधन व सांस्कृतिक जागृती करण्यासाठी आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी समता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असे मार्च काढून समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या मार्चचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी छावा संघटनेचे कोकण प्रभारी धनंजय खरत यांनी स्पष्ट केलंय. चीन, थायलंड, दक्षिण कोरिया, पूर्वोत्तर भारतात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारला सतर्क राहण्याची सूचना दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिली. चीन, दक्षिण कोरियासह इतर देशातही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनं पुन्हा एकदा केंद्र सरकारची चिंता वाढवली आहे. चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आढावा बैठक घेतली आहे. भारती पवार यांनी कोरोना परिस्थितीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीची ही माहिती दिली आहे. या बातम्यांसह सह्याद्री बुलेटिन मध्ये आता वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री.